जागतिक योग दिनाचं औचित्य साधून पिंपळगावकरांनी आज सामूहिक योगा केला. वणी चौफुलीजवळ कमलमंगल कार्यालय येथे सामूहिक योग कार्यक्रमात राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळींनी सहभाग नोंदविला. आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं पिंपळगाव वसवंतीतील ओम शांती योगा क्लबच्या माध्यमातून आयोजित योगा शिबिरात योगाचे धडे दिले गेले. प्रशिक्षक संतोष शिरसाट आणि सुनील गुरगुडे हे गेल्या 1 वर्षापासून योग साधकांना सातत्यानं योग प्रशिक्षण देत आहेत. या दिवसाचं महत्त्व म्हणजे असं आहे का जगभरात हा दिवस आज आपण योग दिवस म्हणून साजरा करतो. योग आपल्या प्राचीन ऋषी मुनींनी आपल्याला दिलेली अतिशय अमोघ अशी ही परंपरा आहे. या योगाच्या माध्यमातून शरीरामध्ये असलेले प्रत्येक आजार, या प्राणायामाच्या माध्यमातून असलेला प्रत्येक डिसीज आपण दूर करू शकतो. आज आपण कोरोनाच्या काळात बघितलं असेल, श्वसनाच्या तंत्रामुळं किंवा श्वसनाच्या विकारामुळे अनेक लोक दगावले. आज आपल्याला हेल्थ इज वेल्थ, आरोग्यम धनसंपदा हा मंत्र जपावा लागणार आहे. कारण जेवढं तुम्ही शरीर आणि मन मजबूत ठेवाल तेवढंच तुम्हाला चांगल्या प्रकारे आनंदी आयुष्य जगता येईल. आपला परिवार, आपलं कुटुंब, आपलं राष्ट्र बळकट करण्यासाठी सगळ्यांनी योग करावा. योग ही अशी साधना आहे ज्याच्यामध्ये तुम्ही आयुष्यभर निरोगी जीवन जगू शकता, सक्षम जीवन जगू शकता. मी प्रत्येकाला ह्या योग दिनाच्या माध्यमातून आवाहन करतो, प्रत्येकाने आपल्या घरी असेल आस्था चॅनलवर लावून किंवा प्रत्येकाने ज्या ज्या ठिकाणी योग सत्र चालतं त्या ठिकाणी जाऊन योग करावा. येणाऱ्या काळात आपल्याला जे नवीन नवीन आजार येणार आहे, मुख्य आपल्याला जे आजार येणार आहे, BP, शुगर, डायबिटीज, ऑर्थोपेडिक, मानसिक ताणतणाव, या सगळ्यांपासून आपल्याला दूर राहायचं असेल तर योग करावा लागेल. आज जागतिक योग दिन खऱ्या अर्थाने माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी हा योग संपूर्ण जगामध्ये पोहोचवला, म्हणून आंतरराष्ट्रीय योग दिन त्या ठिकाणी 21 जूनला साजरा करण्याचं काम सुरू झालं आहे. आज पिंपळगाव वसवंत येथे ओम शांती योगा क्लबच्या वतीने या योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं. सर्वच प्रमुख अतिथी त्यामध्ये सहभागी झाले, सर्वच योग शिक्षक आणि सर्व त्या ठिकाणी त्यांनी योग दिनाचा त्या ठिकाणी लाभ घेतला. आणि मी पिंपळगावकरांना त्या ठिकाणी आवाहन करेल का ओम शांती योग क्लब खऱ्या अर्थाने 1 वर्षापासून इथं अविरत सुरू आहे आणि तो पुढे असाच सुरू राहणार आहे. तर सर्वांनी योग करून निरोग राहावं ही आपल्या सर्वांना विनंती. दरवर्षी 21 जून रोजी साजऱ्या होणाऱ्या या दिनाचं महत्त्व मानवजातीच्या आयुष्यात खूप आहे. रोज योगा केल्यास आपण अनेक व्याधींना शरीरापासून दूर ठेवू शकतो. कोरोना काळामध्ये योगाचे महत्त्व प्रकर्षानं जाणवले. रोगप्रतिकारक शक्ती वाढवून कोरोना बरा करण्यासाठी योग प्राणायाम हा चांगला पर्याय असल्याचं योग गुरु संतोष शिरसाट आणि योग साधक बापू पाटील यांनी सांगितलं. याप्रसंगी आमदार दिलीप बनकर, सुरेश खोडे, बापू पाटील, सतीश मोरे, अल्पेश पारख, केशव बनकर, दीपक विदाते यांच्यासह योग साधक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शेखर मोरे, दिशानुज, पिंपळगाव.